ही जरा बसला असेल मी जरा बसला मग जरा दोन शब्द तरी बोल जरा चला जेणे कोणी मोबाईल बनलाय ना त्यांनी लय मोठं पाप केलंय माणसाला माणसापासून लांब नेलं रे मोबाईलनी बघू दे ना अरे भो तू सगळं माग वाटलंस तर गाडी माग बंगला माग वाटलंस तर माझ्या अंडरपॅन्ट पण तुला घे पण तू काय मोबाईल बघू नको तू जर मोबाईल पाहिला तर तू म्हणीत वाट लावशील भो तू घाल मग बोट मी वसतो आणि हा मोबाईल जर नसता ना तर लांबची बातमी टक्क्यास आपल्याजवळ आलीच नसती आणि माणूस माणसापासून लांब चालला त्याचं काय ते तुझं बरोबर आहे रे बघ मग हे बघ टाको थांब थांब मी तुला सांगतो ही बातमी बघ तू ऐकली ना बातमी तुझ्या खालची जमीनच सटकन बाई बघ आता ऐक चिंतपूर गावात शिरसोळा तालुका बिबट्यानं घरच्यान देखत नेलं उरला पळवून कोण तालुका म्हणला शिरपूर चिंचपूर शिरपूर तालुका म्हणजे आपला तालुका आहे गाव कोणतं म्हणला चिंचपूर 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 म्हणजे आपल्या गावाचं गाव राव चार म्हणलं जवळ आलं आपल्या पण मला एक म्हणायचंय हे वाघ बिबट्या त्यांचं गाव सोडून माणसांच्या गावात काय करतात रे त्यांचं गाव नसतं बाबा जंगल असतं जंगल तेच ते रे बकील आलं तू आवड यांना पकडतील का सर या चित्त्याला लावते ना पिंजरा पिंजरा लावते पिंजरा हां पिंजरात नाही चालं मग हे मला नाही नको डोकं केलता अरे पण आपल्या गावात आलं तर मग जरा देवान चांगलं कोण चांगलं बोल जरा मला तर भीती वाटते बस खाली अरे बारलाय काढ ना अंड्याल गुणाचं आहे साऱ्या माणसांची मदत करतो धर 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 अगं अका अगं लय जड हापशे मानपाट पार एक झाली लय हातपाय दुखायला लागले काय रे पिस्तुल्या तोंडाच्या पुरी सुरणला भरून देताना नाही तुझं कंबारट दुखलं वय आणि माझच भरून द्यायचं म्हणल्यावर तुझ्या हातापायाचा गळाटा झाला वय हंडाय तू भर तोंडात सुतळी बांब लावून उडवला पाहिजे बस हापश तुझे दातुडून अरे गावात काय चाललंय तुमचं दोघांचं काय चाललंय रे इथं काय चाललंय गावात अरे तो गोट आहे ना तो हातात घेतलाय तसंच राहू दे तुझ्या जवळ तुझा काम येईन तो ए तुमच्या तारखा नाही गोट्याने ना मी बोत नाही पुतीत येडत येड शेवटी तुम्हाला म्हणतो आनंद या तुला दिसत दुसरं कोणी अरे दुसरं कोणी तुला ए दुल्या अरे गावात काय चाललंय तुमचं काय चाललंय रे काय चाललंय गावात अरे गावात बिबट्या सुटलाय बिबट्या हा म्हणून म्हणलं तो दगड जपून ठेव काम येईन तुझ्या आता ना तिथे तर ठेवतो मी आणि जाताना एखादा मोठा भेटला दगड डोक्यावर घेऊन जा
ए भो तुम्ही ना मला मातांग गोत्यांनी मोठ्या अरे बिबट्या दिसला की फेकायचा मलन ना मग गोत बिबट्या मलन ना अरे लगेच जागेवर थाते फुलं घ्यायला घेऊन पडन ती मानून देतो जमा खाता घरी नाही तर काय दाजी भीर पडले उरू साहेब तुला सांगतो नीट कमी सांगू नीट समजून सांग तुम्ही तू बस खाली ए दादाकडे मी नाही तू म्हणून तोडून देतो मी अरे बोलत असतं माझून सांगतो मी समजून काय तुला का तुझ्या डोळ्यात खसाडं पडलं का यारवाडी डोळं खाल्लं तुझं घर आहे की दडांनी तस ना म्हणायचंय मग कसं म्हणायचंय प्रिया माई म्हणतोय बर धर चला हांडा घेऊ लाग कोण न्यायचा ठेव माझ्या डोक्यात अरे घरी घेऊन चल काय झालं आता अहो आपलं काय उघड्या बिबट्या सुटल्या बिबट्या लोक म्हणतात आता कसलं म्हणावा हे बिबट्या आणि कशाला सोडावा लोकांनी बांधून ठेवा येत नाही होय ऐकाय ऐकाय बिबट्या या बिबट्या वाच माणसं का तू हा नाना का करू त्यांचा असं आहे वय माणसं खातो वय असं परता मी नाही बेत बिबट्या शिपट्याला वाघीन आहे मी वाघीन माझ्या घरची माणसं मला चळा चळा बेत यात चल तू लावी जा मग रामशाच्या रानात जाऊ दे गेली तर गेली कुठे आपले रान खाणार रे रामश तुला खाईन त्याचा काय मी येते थोडं सरपण घेऊन आणि बोकडाला खायला बी घेऊन येते घरावर ध्यान राहू द्या आईला कसलं काय चालू तर ते बघ तिकडं रंबा अक्का चालली आईला चांगलंच गाणं आहे कधी पण ते सरपण घेऊन चालले असं नाही ना वाटत ना रे सरपणाला चालली बाबा ती बरे मी तिच्यात माझ्या करून येतो का हे जा बो तू मला यायचं अरे चल ना जा तू तू बस मी आलो हा मी बसतो जा आणि घरी काय सांगू आईच नको सांगू मी आलो आज चांगली होती रामाला चॉकलेट द्यायची अरे काय झालंय डोळ्यावर डायला हा जिथ आहे मी तुझ्या मोर माझ्या मरणाची वाट बघतो का काय बघ बघ रंबा का अगं लय हलकट हलकट यो त्या मरणाची वाट बघतो यो नको कुत्र बस इथे चाललंय काय तुम्ही बोलताय काय नेमकं त्याला समजत का त्याला गप्च रंबा का अगं तू सांग कस दिसत होत बिबट्या बिबट्या लय वांगाळ होता बिबट्या अयो रंबा का असा दिसत होत का तू गप तू सांग बिबट्या लय वांगाळ होता त्याने मला बघितलं आणि माझ्या महागच पळ सुटला अयो रंबा का
मग तुझे पळले असेल शेळ्याची वाळी वांग 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 आहे की नाही? मग मी तुला दिसती तशी नाही, हिची इंगळी तरी कमी पळाली, एवढी पळाली म्हणून तर आजी तुझ्या पुढे बसली। अयो मग पुढे काय झाले? पुढे सांग ना। मग पुढे मी मोहर बिबट्या माग, मी मोहर बिबट्या माग अशी करून करून एका मोठ्या दगडाच्या आड जाऊन लपली। पुढे मग काय, बिबट्याला दगड आणि मी चाल जीभेर पडली एवढ्या दुपारून। सकाळी उठायची माहितीच नाही आणला, हिची मजाच करतो बाबा। काय झालं उठलं का? काय तू अयो काय केलंय? काय पाहिलं सकाळ सकाळ? अरे बिबट्या बिबट्या तिघे साहेब काय तरी सुरे करा, गावाची नाही गैरसोय झाली। काही लोकांच्या मला हागायच्या वर माझे उभे बर लयच अवघड काही मी पाहत होते। आपल्या गाव फार मोठ संकट आलेलं आहे। याच संकट सगळ्याला आवडलं नाही ते काय? अरे माझा कार पद्धत कोणाला आवडत नाही सरपंच। कार पद्धत नाही कार्यपद्धती म्हणताला कार्यपद्धती। अरे तेच तेच, अरे गावचा विकास करणार म्हणजे करणारच, हा सरपंच सोडित नसतो गावचा विकास। ग्रामसभा बिबट्यासाठी बोललेली ना, बिबट्यावर बोलायचं नाहीतर अख्ख्या गावाला माहितीये काय विकास केला आणि काय विकास करणार येते। अरे मी त्याच्यावर बोलतोय बिबट्यावर। विकासावर बोलत आहे बिबट्यावर बोलतोय। विकासावर काय बोललो मी? अरे बिबट्याचा विषय बिबट्यासाठी बोललेली ना, त्याच्यासाठी चाललेलं आहे। विकास झाला आणि विकास केला आणि विकास करणार आहे बिबट्यावर। हो सरपंच काय लोक सर्व पेटून द्यायची, नुसती काय टाकायची आणि पेटून द्यायची आणि बघायची माझ्या बरोबर। अरे तू गप्पा साऱ्या गावाला माहिती किती विकास केला काय विकास करणार सगळे काय लावलं आपसात बांधणं सगळे। गावाला एवढं मोठं संकट असताना तुम्ही आपसात बांधत बसले यासाठी बोलली काय सरपंच तुम्ही ग्रामसभा? अहो ते ऐकतच नाही मग काय करणार आम्ही? काय ऐकत नाही मग तुम्ही? जे गावाला एवढं मोठं संकट असताना तुम्ही जर ग्रामसभा घेऊन बसले, एखाद्याचा जर राणा जर फरशा पारला एखाद्याला जर मारलं मग तुम्ही हे करणार का? बंद करा आपसात बांधायचं। आणि दुसरी एक गोष्ट, तुम्हाला जर जमत नसेल बिबट्याची हे करायला तो उद्या सकाळी माझ्या तालुक्याच्या गावाला आपण पिंजरा आणू। चालेल ना, येईल ना, का नाही येणार मी? पाटील पिंजऱ्याचं झालं पण आता बोकड्याचं काय? पाटील मी कळत तुय माझ्या वेळेस बोकड्याच आणशी का नक्की? हा आणि पैशाचं बघू काय करायचं ते। जाते जाते घेऊन येतो कधी। बाका अक्क हा बाका। अरे काय झालंय वरडायला? काय नाही घरात येऊन बोल। हा अरे ना बाका मला बस हलचाक ना बस गुणाने खाली काम दर खासदार व्हायचोय तुला बस आहे टाकायला म्हणे मला बस आहे टाक बस खाली। बोल काय म्हणतो? अरे बाका तुझ्याकड बोकडे आहे ना आहे की का? मग तू त्याला शेवरी परत गव्हाचं पीठ गहू चालती मस्त मस्त आणि त्याला
गरीब वाकड़ है का नहीं तू जा गेलती गेलती ना तुकड़े बिबक्या होता है ना मग तू बिबक्या किती जीव आहे ग बाया जा 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 घेऊन जा जा घेऊन ते बोकाड जा बाबा जा जा कुठे बांधलं तिथं बांधलंय मी जा हायला गुल्या काय रे हायला आपण रामबाकाची सहज चेष्टा म्हणून केली राव पण ती नाही नाही म्हणता हा फोलेच पसरली रे हा नाही हा करायला नव्हतं पाहिजे आपण आपलं काय माहिती असं एवढं येऊन म्हणून हे पण जाऊ दे मला असं वाटतंय तर सांगूनच टाकू त्यांना झाला का अरे मग काय करतो मोकर मार खालो आपल्याला आपल्या अंगावर नंतर कुठं खाजून आव आणतो ग बस गप गपची बशी अरे त्यांना सांगितलं ना त्या परत आपल्या अंगावर नाही येणार ते मग सरपंच तुम्हाला काय वाटत बेपट्या गावाला का नाही का नाही गावला अरे आज नाही गावला तर उद्या गावल जातो कुठं सरपंच तुम्ही म्हणता आज नाही तर उद्या गावा उद्या गावला तर काय हरकत आहे का रे बाबा मी नाही सांभाळतो सरपंच अरे दिवस झाले आपल्याला मेजवानी आहे का नाही नाही लोकांना काय म्हणू पिंजऱ्यातली मेजवानी बिबट्याने खाल्ली का आपण खाल्ली म्हणजे तू म्हणतो ती पिंजऱ्यातलं मोकड आपण दोघांनी खायचं सरपंच मी नाही म्हणा तुम्ही म्हणता चालेल ना मी म्हणतो तर होऊन जाऊ दे मग सरपंच आपला असंच असत पेन टोटली काय का निघलेच काय करायचं तुला तोंड पाडून बसले नको तिथं आक्षील तुला कसं तोंड घालतो बाळ सरपंच तुम्हाला काय वाटत आपल्या जाण्याच्या आधी ते बोकड कस काय गायब झालं अरे मग आपल्या गावात आपल्यापेक्षा माठ काही वाटत सरपंच आपल्या गावात आणि बाजूच्या गावात आपल्यापेक्षा माठक कोणी नाही अरे मग बोकाड गेलं कुठं सापडला काय सापडलं रे अहो ते चिंपूर का बिबट्याला पिंजरा लावला होता ना अडकला त्याची बातमी सांगतो चितपूरची बोकड आहे ना आपल्या गावातलं गायब झालंय मग आपल्या गावातलं बोकड गेलं कुठे कुठं गेलं आपल्या गावातलं बोकड सोपं अरे नाही ना आनंद कुठं गेलं बोकड सुटलं तरी गेलं त्याच्या घरी मालकाच्या असं कस काय झालं बघायचं कुठं जातो कुठं सरपंच तुम्ही म्हणता आज नाही तर उद्या गावा उद्या गावला तर काय हरकत आहे का रे बाबा मी नाही सांभाळतो सरपंच बरेच दिवस झाले आपल्याला मेजवानी आहे का नाही मग लोकांना काय म्हणू पिंजऱ्यातली मेजवानी बिबट्याने खाल्ली का आपण खाल्ली म्हणजे तू म्हणतो ती पिंजऱ्यातलं मोकड आपण दोघांनी खायचं सरपंच मी नाही म्हणा तुम्ही म्हणता चालेल ना मी म्हणतो तर होऊन जाऊ दे हॅलो बोल्या आपल्या हाफ्यूनलेच घोळ केला असतं रे बरं झालं मिटलं सगळं अरे ती आपण इतकी भयानं आपल्या अंगी आली असती ना नाही तर आपले होते ना चांगला चोपच भेटला असतं लाल लाल पाठी झाले असते नुसतं हा लोक
तुम्ही जी बिबट्याची आप तुम्ही दोघांनी पसरली ना यार कोणा सांगू नको रे सांगू नको रे काय चाललंय रे तुमचं काय सर त्याला समजा रिक्षे काय बघत येत काय ठिकाण तुमचा अरे नमस्कार म्हणजे नमस्कार म्हणजे आमचा हॅपी चोय आवडला ते लाईक करा कामपुरचं मी बोलन मला सांगायचं मी सांगणार आहे नमस्कार मंडळी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका बोल ना आता आता बोल ना आता आता पात्र इबलीस नमुने